हे दृश्य आहे कोकण किनारपट्टीवरचं। सप्टेंबर ते मार्च या काळात ऑलिव्ह रिडले प्रजातीची हजारो कासव कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात। याच कासवांच्या प्रवासाची माहिती जाणून घेण्यासाठी गुहागरच्या वन विभाग आणि कांदळवन संस्थेनं एक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला। या कासवाच्या पाठीवर सॅटेलाइट टॅगिंग केलं जातंय। याच्या आधारे ही कासव अंडी घातल्यानंतर कुठे जातात, त्यांचा मार्ग नेमका कसा असतो, याचा अभ्यास करणं सोपं जाणार आहे। फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर हे कासव म्हणजे बऱ्याच हजारो वर्षापासून येत आहेत, पण हे कुठून येतात किंवा हे मायग्रेट कुठे करतात का, हे फक्त अरबी समुद्रातच राहतात की हे खाली हिंद महासागरात जातात, अजून कोणत्या देशांच्या किनाऱ्यांवर जातात, हे आपल्याला माहिती नाही आहे। या उलट ओडिसा म्हणजे आपला जो पूर्व किनारा आहे भारताचा, तिथे हा असा अभ्यास आधी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेला आहे। त्यातनं आपल्याला असं कळलं की खास करून जी कासवं असतात ती सगळी बे ऑफ बेंगॉलमध्ये राहतात आणि काही खाली जातात पर्यंत, तर अशाने आपल्याला चांगला डेटा मिळू शकतो म्हणून हा प्रयत्न आहे। गेल्या 4 वर्षात कोकणात कासव संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत, त्यामुळे दापोली गुहागर सारख्या भागात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। आपल्या इकडे प्रत्येक बीचवरती एक किंवा दोन, जशी बीचची लांबी असेल त्यावरती एक किंवा दोन बीच मॅनेजर आपण ठेवतो आणि ते पॅट्रोलिंग करून ते नेस्ट संरक्षित करून हॅचरीमध्ये ठेवतात। गेल्या वर्षी आणि यावर्षी गॉगरला महाराष्ट्रातल्या सगळ्या किनारपट्टीपेक्षा गॉगरमध्ये जास्त नेस्ट झालेले आहेत। गेल्या वर्षी 91 नेस्ट झाले होते आणि आता जवळजवळ अर्ध सीझन संपलेला आहे आणि आज गॉगरमध्ये 129 गरटी झालेली आहेत। गेल्या वर्षीही अशाच प्रकारचं काही कासवांचं टॅगिंग करण्यात आलं होतं, पण त्यांचा संपर्क मध्येच तुटला, त्यामुळे आता नव्यानं सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या या कासवांचा प्रवास कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।